वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मस्त मराठी कपल. आज आहे गुरुवार आणि आमची सकाळ झालेली आहे. ऑलमोस्ट 8:30 वाजलेले आहेत. चहा झालेला आहे पिऊन आणि एडिटिंग चाललेली आहे व्हिडिओची. काही वेळातच तुम्हाला आजचा ब्लॉग दिसेल. तर आजचा असा प्लॅन होतोय की कुठेतरी बाहेर जायचं. सो आम्ही आत्ता असंच बसल्या बसल्या प्लॅन केला की उद्या चतुर्थी आहे आणि चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात जाण्यामध्ये म्हणजे खूप गर्दी असते आणि व्यवस्थित दर्शन वगैरे पण होत नाही. सो आम्ही आज चाललो आहे रांजणगावला महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हाला उद्या चतुर्थीच्या दिवशी रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन नक्की घडेल. आणि सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायकाचे मंदिरं फेमस आहेत तर त्यापैकी रांजणगावसुद्धा हे एक महत्त्वाचं अष्टविनायकाच्या गणपतींपैकी एक मंदिर आहे. आणि पुण्यापासून रांजणगाव जे आहे ते हार्डली 55 किलोमीटर अंतरावरती येतं आणि मेन हायवेला म्हणजेच नगर पुणे जो हायवे आहे त्या हायवेलाच हायवे टचच हे गणपतीचं मंदिर आहे. त्यामुळे खूप मोठा असा सुसज्ज परिसर आहे या गणपतीच्या मंदिराचा आणि तिथे गर्दीही त्याचप्रमाणे आपल्याला रेग्युलर बघायला भेटते. त्यामुळेच मग आम्ही आज मुद्दाम प्लॅन करतोय की चतुर्थीच्या दिवशी जाण्यापेक्षा थोडंसं व्यवस्थित दर्शन वगैरे होईल म्हणून मग आम्ही आजच जाऊन महागणपतीचं दर्शन घेऊन येणार आहोत. चला तर मग तुम्हीही आमच्या सोबत आणि जाऊयात आपण रांजणगावाला. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. चला तर आम्ही रांजणगावला नुकतंच पोहोचलेलो आहोत आणि गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही जातो आहे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. तर परत आतमध्ये मोबाईल अलाउड आहेत की नाही हे माहिती नाही आहे, त्यामुळे जसं जमेल तसं फुटेज घेऊयात आणि तेवढंच जातो. दर्शन आता झालेलं आहे महागणपतीचं. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मोबाईल नेण्याची परवानगी नाही आहे, त्यामुळे आतमध्ये शूटिंग आम्ही नाही करू शकलो. पण मंदिर परिसर किंवा आजूबाजूचा जो काही एरिया आहे त्यातलं बरंच काही फुटेज आम्ही घेतलेलं आहे. सो जेवढं होईल पॉसिबल तेवढं सगळं शेअर करतो. आणि आता आम्ही गणपतीचं जे मंदिर आहे त्याच्या
मागच्या साईडला एक मोठं शेड तयार करण्यात आलेलं आहे, तर त्या शेडमध्ये बसलेलो आहे. इथून बघू शकता तुम्ही की सुंदर असं हे जे समोर दिसत आहे हे मेन गणपतीचं मंदिर आहे, आणि हा आजूबाजूचा सगळा परिसर, आणि हे इथे असं मोठं शेड हे तयार करण्यात आलेलं आहे. आणि हा सुंदर एक आखू येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांवरती लक्ष ठेवायला तो इथेच आहे. संस्थानमधल्याच कोणाचा तरी तो आखू आहे असा आम्हाला, आणि तो त्याची जबाबदारी जी आहे ती चोख निभवतो आहे. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर बरोबर ज्या लोकांनी मास्क घातलेलं नाही आहे तो त्यांच्याच जवळपास जातो, कदाचित तो त्यांना सांगत असेल की तुम्ही तुमचे मास्क वरती करा आणि मास्क घाला. कोरोनामुळे मंदिर आता अर्ध परिसर जो आहे तो बंद ठेवण्यात आला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की मंदिराची ही बाजू जी आहे या बाजूमध्ये प्रवेश कोणालाही देण्यात येत नाही आहे. सगळ्यांना डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश आहे, आणि त्यानंतर या मार्गाने मागत्या बाजूला प्रवेश आहे, आणि इथं बाहेर जायचा रस्ता आहे. पण जो मेन मंदिराच्या बाजूचा जो एरिया आहे तिकडे कोणालाही जाण्यासाठी किंवा बसण्यासाठी वगैरे परवानगी सध्या नाही देत आहेत. तर दर्शन झाल्यानंतर बाहेर निघण्याचा जो मार्ग आहे तिथे सुंदर असं उद्यान इथे तयार केलेलं आहे संस्थांनी. तुम्ही बघू शकता की त्यामध्ये हे असे काही प्राण्यांचे पुतळे पण आहेत, आणि इकडे सुंदर एक लेक तयार केलेला आहे ज्यामध्ये सुंदर असे कमळाचे फुलं आहेत, आणि आजूबाजूला मस्त वेगळी देखावे जे आहेत तर अशी सजावट डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये कळत असेल की आता पक्ष्यांची शाळा सुद्धा सुटलेली आहे, आणि आपला ब्लॉग सुद्धा एंड करण्याची वेळ झालेली आहे. तर आजच्या ब्लॉगची सांगता आम्ही इथेच करतो. आय होप की तुम्हाला आजचाही ब्लॉग जो आहे तो आवडला असेल. आमच्या वेळेने जेवढं पॉसिबल होत असेल तेवढा आम्ही मंदिरातला आणि आजूबाजूच्या परिसरात फुटेज घेतलेला आहे. मला नाही माहिती की आता पूर्ण फुटेज आहे नाही आहे ते तुम्हाला आवडेल, पण आय होप करतो की तुम्हाला हाही ब्लॉग आवडणार. तर नेहमीप्रमाणे आपलं तेच जे आपण नेहमी सांगतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, आणि जो काही फीडबॅक किंवा तुमचे सजेशन्स आहेत ते आपल्याला कमेंट्समधनं कळू द्या. आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आज आमचं पुण्यामध्ये आल्यानंतर अष्टविनायकांपैकी दुसऱ्या अष्टविनायकाच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या. उद्या तोपर्यंत बाय.